अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला। त्यानंतर अजित पवारांचे अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते बारामतीमध्ये विविध ठिकाणी लावण्यात येत आहेत। यामध्ये मजकूर असा लिहिला आहे की विठ्ठल पावला आमचा विठुराया आणि अजित पवार कमरेवरती हात ठेवून पाठीमागच्या बाजूला आहेत ते बघत आहेत। आणि पुढच्या बाजूला असं लिहिलंय महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आदरणीय अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा। हा जो बॅनर आहे तो विशाल जाधव यांनी लावलेला आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते बारामतीमधून संमिश्र अशा प्रतिक्रिया येतात। काही जण असं म्हणत आहेत की आम्ही शरद पवारांच्या सोबत, तर काही जण म्हणत आहेत आम्ही अजित पवारांच्या सोबत। या ठिकाणी जे आहे ते लाडूचं देखील वाटप करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः विशाल जाधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। आज या ठिकाणी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अशा अशाचा बॅनर बारामती। आज आम्हाला खरं तर मनापासून आनंद झालेला आहे। आमचे नेते, आमचे दैवत आदरणीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे। बारामतीचा आणि महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम अजितदादांच्या हातून घडो एवढीच इच्छा आम्ही व्यक्त करतो आणि बारामतीमधील सर्व नागरिक आम्ही नेहमी अजितदादांच्या पाठीशी राहू। आनंद व्यक्त करता आहात, लाडूचं देखील वाटप करता आहात, किती लाडू वाटले आहेत, कशा पद्धतीचा आनंद व्यक्त करता? आज आम्ही आमच्या भागामध्ये 1000 लाडूंचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि लाडू बनवून आम्ही आचारी लावून बनवलेले लाडू आहेत, त्याच्यामुळे आम्ही फार आनंदात आहोत। आणि असाच आनंद आम्हाला दादांच्या पुढच्या भावी कारकिर्दीत सुद्धा कुठली निवड झाली तर होईल एवढंच या ठिकाणी सांगतो। अजित पवारांनी 2019 साली देखील बंड केलं होतं परंतु ते फसलं। आता अजित पवार गेलेले आहेत परंतु शरद पवारांची त्याला परवानगी नाही आहे। शरद पवारांनी सांगितले पक्ष म्हणून त्यांच्यावरती कारवाई करावी, याकडे तुम्ही कसं बघता? अजूनपर्यंत आम्हाला तसा काही निरोप आलेला नाही आहे। आम्ही तर पूर्णपणे अजितदादांच्या पाठीशी आहोत। अजितदादांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल। तर अशा पद्धतीचे बॅनर आहेत ते बारामतीच्या विविध ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। भाजपच्या वतीनं देखील जे आहेत ते बॅनर काटेवाडी असतील, बारामतीतल्या विविध ठिकाणी आहेत ते लावण्यात येणार आहेत। तर बारामतीतल्या या क्रीडा संकुलाजवळ अशा भाषेचा बॅनर जो आहे तो सर्वांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।